हाय, स्वाती केक्स अँड क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण चॉकलेटचा केक करणार आहोत. तर ह्याच्यामध्ये आपण सर्व प्रोसेस बघणार आहोत की गणाश कसं करायचं, केकच्या लेअर कशा कट करायच्या. तर आता बघा, मी इथे काय घेतलेलं आहे, 1 कप आणि 1/4 कप प्रीमिक्स घेतलेला आहे. आणि मी त्याच्यामध्ये आता 2 टेबलस्पून ऑइल टाकणार आहे. तर आणि 1/8 टीस्पून, म्हणजे 1/4 आपला हाफ असतो, तो 1/8 टीस्पून मी चॉकलेट इसेन्स टाकलेला आहे. तर आता आपण बॅटर वॉटरने भिजवायला घेऊयात. तर बघा, वॉटर जेवढं असं आपल्याला लागेल तेवढंच, कारण प्रत्येक प्रीमिक्सच्या कंपनीनुसार ते आपलं पाणी अवलंबून असतं. त्याच्यामुळे मी शक्यतो सांगू शकणार नाही तुम्हाला की ह्या बॅटरला एवढं प्रीमिक्स पाणी लागतं म्हणून. तर प्रत्येक कंपनीनुसार आपलं पाणी हे करतं. त्याच्यामुळे आता बघा, मला बरोबर इथे 1 कप पाणी लागलेलं आहे. बघा, आपल्याला अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आहे. तर मी आता हे करूसपर्यंत आधीच बटर पेपर आणि टिन लाईन करून ठेवला होता. तर बघा, अशी कन्सिस्टन्सी आपल्या केकला आली पाहिजे. तर व्यवस्थित आपला केक मग स्पॉन्जी होतो. तर हा केक आपण बेक करायला ठेवणार आहोत. तर 20 मिनटासाठी मी बेक करायला ठेवणार आहे. तर त्या केक बेक होते तोपर्यंत आपण गणाश कसं करायचं ते सांगते. तर 100 ग्रॅम मी चॉकलेट घेतलेला आहे. तर मी खाली गरम पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा वरती बाउल ठेवलेला आहे. तर बघा, चॉकलेट आपलं मेल्ट होत आलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण 4 टेबलस्पून दूध टाकणार आहोत. तर अमूल फ्रेश क्रीम जर आपल्याकडे नसेल तर व्हिपिंग क्रीमनीसुद्धा होऊ शकतं, पण व्हिपिंग क्रीमने आपलं चॉकलेट घट्ट होऊन गणाश घट्ट होऊन बसतं. तर आपण दूधच वापरायचं आहे. तर मी 4 टेबलस्पून आता मी दूध टाकून घेतलेलं आहे. तर बघा, व्यवस्थित आपल्याला ते स्टर करून घ्यायचं आहे. तर मला हा असं गणाश आपल्याला पाहिजे. तर आता आपण केकच्या लेअर करूयात. बघा, केक कसा टिनमधून बाहेर काढायचा. आधी हा केक आपला शिजलेला आहे. टूथपिक घालून आपल्याला ते चेक करायचं आहे. आणि असे नाईफ घालून आपल्याला पूर्ण आपल्या स्पॉन्जच्या ज्या कडा आहेत त्या लूज करून घ्यायच्या आहेत. तर असं टॅपटॅप करत आपल्याला ते स्पॉन्ज आपला टिनच्या बाहेर काढायचा आहे. तर बघा, किती छान आपला स्पॉन्ज झालेला आहे. आणि आपण आता बटर पेपर काढून घेऊया. आणि मी डायरेक्ट आता टर्न टेबलवरच मी केक करणार आहे. तर बघा, व्यवस्थित आपल्याला चाकूने 3 लेअर काढायचे आहेत. तर आधी चाकूने आपल्याला अशा कट मारून घ्यायचे आहेत. आणि हा आपला दुसरा हात जो असतो तो आपल्या स्पॉन्जवर असायला पाहिजे. तर ब्रेड नाईफनी कट करण्यापेक्षा दोऱ्याने एवढं छान कटिंग होतं आपल्या केकचं. आणि व्यवस्थित सगळ्या लेअर पण निघतात आपल्या. एकदम प्लेन लेअर निघते, म्हणजे वाटणार पण नाही की तुम्ही बिगिनर आहात आणि बिगिनरसाठी आपण असं करतोय. तसं तर बघा, किती छान आपला स्पॉन्ज आणि कटिंग झालेली आहे. स्पॉन्ज पण आपला किती फ्लपी झालेला आहे. तर आता आपण दुसरी लेअर कट करून घेऊयात. आपला पावसाचा केक असल्या, म्हणजे पावसाचा स्पॉन्ज असल्यामुळे आपल्याला ह्यातात 3 लेअर निघणार आहेत. तर परत ती सेम प्रोसिजर, आपण कट मारून घेतल्या तिथून आपण ते दोरा घालून घ्यायचं आहे. आणि आपल्याला हात आपला म्हणजे असा क्रॉस करायचा आहे. क्रॉस करून आपल्याला समांतर हात आपल्याला ओढायचा आहे. तर बघा, व्यवस्थित आपण ते आणि स्पॉन्जचे लेअर काढलेले आहेत. आणि आता आपण साध्या वॉटरने केक सोक करणार आहोत. तर साध्या वॉटरने का, तर आपला केक शुगर असल्या खूप असा कडक होतो फ्रीजमध्ये ठेवल्यावरती. त्याच्यामुळे आपण तो साध्या वॉटरनेच आपण सोक करणार आहोत. तर मग अशी आपण गणाश केलेलं होतं, तर ते गणाश आता मी ह्यात टाकून देते. तर बघा, थोडक्यात म्हणजे ह्याला काय म्हणायचं की डच चॉकलेट क्रीमचा केक आपला डच क्रीम झालेली आहे. आपली गणाश आपण जेव्हा क्रीममध्ये मिक्स करतो तेव्हा त्याला डच क्रीम असं म्हणतात. तर सगळीकडून व्यवस्थित आपल्याला पसरून घ्यायचं आहे. आज मी केक करायला छोटा स्पॅच्युला छोटा पॅलेट नाईफ वापरलेला आहे. तर बघा, म्हणजे तुमच्याकडे जर मोठा स्पॅच्युला पॅलेट नाईफ नसेल तर तुम्ही हे वापरू शकता. आता मी त्याच्यामध्ये चॉकलेट सिरप टाकलेला आहे. चॉकलेट सिरपने एक छान असा टेस्ट येते आपल्या केकला. तर बघा, व्यवस्थित आपण ते बसरून घेऊयात. व्यवस्थित पसरून घेतले की आपली जी टॉपची लेअर आहे ती थोडीशी आपल्याला पाणी स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि उलटी करून आपल्याला केकवर ठेवायची आहे. तर आता ही पूर्ण आपण दाबून घेतल्यावरती प्रेस करून आपण घ्यायचं. आणि आता कशी क्रीम लावायची बघा.
अशी पॅलेट नाईफच्या टोकाला क्रीम घ्यायची आणि आपल्याला ती फिलिंग करायची आहे, म्हणजे ती जागा आपल्याला भरून काढायची आहे तिथली. तुम्ही पाइपिंग बॅगमध्ये घेऊन पण करू शकता, पण ही पण प्रोसेस मी मागच्या व्हिडिओमध्ये पाइपिंग बॅगने दाखवलेलं आहे. आता ह्या व्हिडिओमध्ये बघा, मी अशी क्रीम लावत आहे. सगळीकडून आपल्याला पॅलेट नाईफ फिरून घ्यायचं आहे आणि एक एकच साईड आपल्याला पॅलेट नाईफ लाव म्हणजे एकच कट आपल्याला लावायचा आहे पॅलेट नाईफचा. दोन दोन हे केलं ते आपल्याला हे होत नाही. आणि आता आपण तिसरी स्टेप करणार आहोत की आपण ते सोक करून घेणार आहोत. आपला केक जास्त पण सोक करायचा नाही, थोडासा नॉर्मल सोक करायचा आहे. आता त्याच्यावर आपण क्रीम टाकू आणि थोडंसं गणाश टाकू आणि हे मिक्स करून आपण केकला लावून देऊयात. म्हणजे हितल्या इथं मिक्स केलं की आपले भांडे पण वाचतात आणि आपल्या पाइपिंग बॅग पण वाचतात, त्याच्यामुळे हितल्या इथं मिक्स करायचं. एक छोटीसं ट्रिक सांगितली तुम्हाला, बघा व्यवस्थित सगळीकडून आपण ते लावून घेतलेलं आहे. आणि परत उभा आपल्याला पॅलेट नाईफ पकडून उभे आपल्याला पॅलेट नाईफ फिनिशिंग द्यायची आहे. हे खूप महत्त्वाचं असतं, जेव्हा आपण लेअरवर लेअर टाकत जातो त्यावेळेस आपण खालून फिनिशिंग करत येत नाही. आपण जर फिनिशिंग करत आलो तर खूप छान आपला केक दिसतो. तर चॉकलेट सिरप आणि मी गणाश टाकलेला आहे, तर आपण आता स्प्रेड करून घेऊयात. तर बघा, आणि आता आपण सर्वात जी शेवटची लेअर होती आपली मधली लेअर, ती मधली लेअर आपण आता ठेवून देऊयात. तर बघा व्यवस्थित असं दाबायचं आहे, कारण जर आपला केक जर ऑर्डर घेत असेल तुम्ही, केक जर आपला लांब जाणार असेल तर तो केक आपला निसटू नये, त्याच्यामुळे आपण ते हे करायचं आहे. तर सगळीकडून आपण सोक करून घेतलेलं आहे. आता बघा आपल्याला क्रीम टाकून घ्यायची आहे, सोक केलेलं आहे. आपण आता परत आणि क्रीम कधी पण आपण लावताना आधी आपल्या ह्याच्या बाउलमध्ये फेटून घ्यायची आहे, तरच आपल्याला ती क्रीम अप्लाय करता येऊ शकते. मग कधी कधी काय होतं की आपली क्रीम ड्राय झालेली असते, त्याच्यामुळे ते पॅलेट नाईफला चिटकून बसते, त्याच्यामुळे आपण आधी ते स्टर करून घेणार आहोत. तर बघा व्यवस्थित सगळीकडून आपल्याला क्रीम लावून घ्यायची आहे. केक आपला क्रम्बल कोट करायचा आहे, ह्याला क्रम्बल कोटिंग असं म्हणतात. आपण सगळीकडून क्रम्बल कोट करून घ्यायचा आहे. जिथे जिथे आपल्याला लागले नाही तिथे तिथे आपण क्रीम आपली लावायची आहे. तर आता ही तर स्टेप काय करायची, तुम्ही स्क्रॅपर घ्यायचा आणि स्क्रॅपरने एकदा आपण फिनिशिंग क्रम्बल कोटनंतर देणार आहोत. तर ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. ही स्टेप आत्तापर्यंत कोणीच सांगितली नाही आहे. आपण क्रम कोट करतानाच आपण स्क्रॅपर फिरवून घ्यायचा आहे, तरच आपली केकला फिनिशिंग खूप छान येते, जास्त वेळ आपल्याला फिनिशिंगला लागत नाही. व्यवस्थित आपल्याला सगळीकडून फिनिशिंग करून घ्यायची आहे. तर आता मी पाइपिंग बॅगमध्ये क्रीम फिल केली आहे आणि छोटासा एक कट दिलेला आहे. आणि व्यवस्थित आपल्याला सगळीकडून चकली घातल्यासारखं आपल्याला पूर्ण गोल गोल सगळी क्रीम लावून द्यायची आहे. कुठेही जास्त आणि कुठेही कमी क्रीम लागत नाही आपल्या केकला, त्याच्यामुळे आपण पाइपिंग बॅगमध्ये फिल करूनच आपल्याला फिनिशिंग द्यायची आहे आणि 1-5 मिनिटात आपली फिनिशिंग होऊन जाते. तर बघा व्यवस्थित आपल्याला सगळीकडून पॅलेट नाईफने क्रीम पसरून घ्यायची आहे. बघा किती वेळ लागला, 5 मिनिटात आपली फिनिशिंग होऊन जाते ह्या पद्धतीने जर तुम्ही केलं तर. आणि थोडंसं वाटलं तुम्हाला जर ड्राय झालेला आहे आपला केक, तर तुम्ही थोडंसं पाणी स्प्रिंकल करू शकताय. तर बघा किती छान फिनिशिंग आली आहे. आणि एकदाच आपण पॅलेट नाईफ फिरवला आहे तर किती छान फिनिशिंग आलेली आहे. तर आता आपण स्क्रॅपर फिरवून घेऊयात आणि ही वरची एक्स्ट्रा आलेली क्रीम ते आपण पॅलेट नाईफने काढून घेऊयात. आणि प्रत्येक वेळेस आपल्याला पॅलेट नाईफ स्वच्छ करायचा आहे, नाहीतर तीच क्रीम आपली परत आपल्या केकला लागते आणि आपली फिनिशिंग बिघडते. मग ह्या जर छोट्या छोट्या टिप्स ज्या आहेत त्या जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर खूप छान तुम्हाला केकला करता येईल आणि फिनिशिंग करता येईल तुमच्या केकला तुम्हाला, आणि कॉन्फिडन्स तुमचा लूज होणार नाही. तर बघा आपण आता लाइनिंगचा स्क्रॅपर सगळीकडून फिरून घेतलेला आहे. वाव मस्तच, किती छान फिनिशिंग आलेली आहे. आता जी वरचे आपले थोडेसे क्रीम आलेले आहे ते आपण परत त्याच पद्धतीने आपण पॅलेट नाईफने आपण काढून घेणार आहोत आणि एकदा शेवटची फिनिशिंग आपण देऊन घेणार आहोत. आपल्याला पॅलेट नाईफ उचलायचाच नाही आहे. बघा किती छान फिनिशिंग आली आहे, मस्तच. तर आता आपण
काय करूयात, गणाश आपण जे केलं होतं ते थोडंसं आपल्याला लिक्विड स्वरूपात पाहिजे. आपण ड्रिपिंग करणार आहे त्याच्यामुळे मी अजून 2-1 टेबलस्पून आपण त्याच्यामध्ये दूध घातलेलं आहे. तर अजूनही थोडंसं मला, हां बघा आता बरोबर आपली कन्सिस्टन्सी आलेली आहे. तर आता एक अजून एक मी स्पून दूध घातलेलं आहे आणि मी न्यूट्रल जेल त्यात टाकलेलं आहे. काही काही जणी कोण बटर टाकतात, तूप टाकतात, पण मी फक्त न्यूट्रल जेलच टाकते. बटर आणि तूपनी कसं चव बिघडते आपल्या गणाशी, त्याच्यामुळे न्यूट्रल जेलच वापरायचं आहे. आता काय करा, एक ग्लास घ्यायचा आहे, ग्लासमध्ये पाइपिंग बॅग ठेवायची आहे आणि आपल्याला ते आपण गणाश केलं होतं ते आपल्याला पोर करून घ्यायचं आहे. आता हे लम्स वगैरे काही राहिले नाहीत म्हणून मी जाळून घेतले नाही, तुम्ही जाळून घेऊ शकता. पण व्यवस्थित जर चॉकलेट मेल्ट झालं असेल आपल्या तर लम्स राहत नाहीत आपल्या गणेशमध्ये. तर बघा असं फिलिंग करून घ्यायचं आहे आणि एक छोटासा कट आपल्याला आपल्या पाइपिंग बॅगला द्यायचा आहे. तर बघा आज एक नवीन डिझाईन मी तुम्हाला सांगणार आहे, तेच कॉमन कॉमन नको म्हणून एक नवीन डिझाईन मी घेतलेली आहे. तर असे फुलं काढल्यासारखे आपल्याला काढायचं आहे. व्यवस्थित बघा असे फुलं काढत काढत आपल्याला असे राऊंड राऊंड काढायचं आहे आणि सगळीकडून आपल्याला हे स्प्रेड करून घ्यायचं आहे. गणेश आपल्याला सगळीकडून स्प्रेड करून घ्यायचं आहे. तर जिथे जिथे पड येणार नाही तिथे बघा आपण सगळीकडून फिल करून देऊयात गणेश. आपलं फिनिशिंग किती छान आलेली आहे बघा. तुम्ही जर ह्या स्टेप फॉलो केल्या ना तर तुम्हाला खूप छान फिनिशिंग तुम्हाला आणि तुम्हाला तुमचा आत्मविश्वास पण वाढेल की नाही मी केक करू शकते. तर आता पॅलेट नाईफ घ्यायचा आहे स्वच्छ आणि आपण जेव्हा पॅलेट नाईफ टच करणार आहे आपल्या केकला तेव्हा ते सगळं झाल्यावरच आपल्याला केक उचलायचा, म्हणजे पॅलेट नाईफ उचलायची आहे तरच. नाहीतर मध्ये मध्ये जर तुम्ही उचललात तर ते काय होतं की मग मध्ये मध्ये डॉट दिसल्यासारखे दिसतात, असं प्लेन वाटत नाही. बघा आता किती छान प्लेन आलेला आहे. जिथे आपला गणेश लागलेला आहे तिथे आपण ते गणेश लावून देऊयात. बघा आता किती छान आपली डिझाईन आलेली आहे आणि आपण आता आर्टिफिशियल ड्रिपिंग करणार आहोत. तर ड्रिपिंग करताना खूप आपल्याकडे पेशन्स पाहिजे असतात, आत्ता पटकन झालंय ड्रिपिंग असं म्हणून नाही. तर बघा हळूहळू आपल्याला टर्न टेबल आपल्या डाव्या हाताने फिरवायचं आहे आणि आपल्याला ड्रिपिंग करत जायचं आहे. वाव कसलं भारी ड्रिपिंग होत आहे बघा. जास्त आपलं गणेश मेल्ट पण झालं नाही आणि जास्त आपलं घट्ट पण राहिलेलं नाही आहे. किती छान आपली फिनिशिंग येत आहे आणि ड्रिपिंग बघा किती छान व्यवस्थित होत आहे. आणि ड्रिपिंग करताना नेहमी लाईनिंगचं स्क्रॅपर वापरायचंच, म्हणजे हे जे ड्रिपिंग होतं ते वाकडं तिकडं जात नाही, व्यवस्थित ते स्ट्रेटच खाली येतं. तर बघा जिथे झाले नाही तिथे आपण थोडंसं ड्रिपिंग करून देऊया. किती छान आणि मस्त केक दिसत आहे बघा आपला. तर आता मी एक टूथपिक घेतली आहे आणि जस्ट फक्त आतल्या साईडला आपल्याला हे ओढायचे आहे. एक चक्र काढल्यासारखं आपल्याला ते काढायचं आहे. मी टूथपिक स्वच्छ केले होते त्याच्यामुळे बघा कसं होतंय आणि व्यवस्थित सगळीकडून आपल्याला ते काढायचं आहे. आता मध्ये पण आपण घेऊयात एक हे. एकदम आपल्या लिप्सच्या पाकळ्या कशा असतात तसं ते दिसत आहे आपलं. बघा किती छान आणि व्यवस्थित आपला केक झालेला आहे. एक नवीन डिझाईन, ही नवीन डिझाईन आहे. आपण ते नोजल आणि हे ते वेगळंच आपण करू शकतो, पण हे एक नवीन डिझाईन म्हणून तुम्हाला सांगितलं. तर हे माझ्याकडे काहीतरी चॉकलेटचे गार्निशिंग मी करून ठेवले होते, मला ऑर्डर येतात केकच्या त्याच्यामुळं. तर आता आपण त्याच्यावरती लावून देऊयात. तर हे हार्टवालं मी गार्निशिंग केलं होतं ते आपण लावून देऊ. मला वाटते दोनच भाग झाले, जास्त नको आपल्याला हे करायचा. आपण ते केकमध्ये इन्सर्ट केले तर आता आपले चोकोस नाही आता हे बरोबर वाटणार नाही म्हणून एक चोको स्टिक ठेवून देऊ आणि आपला चॉकलेट केक आहे म्हणून अर्थातच आपल्याला चेरीज ठेवून द्यायचे आहेत. तर किती छान आणि सिम्पल आणि सोबर केक आपला तयार झाला आहे. तर बघा आता मी हा केक बोर्डवर घेते आहे. तर ह्या साईडने आपल्याला पॅलेट नाईफ इन्सर्ट करायचा आहे, सगळीकडून आपल्या केकच्या ज्या कडा आहेत त्या लूज करायच्या आहेत आणि इंडेक्स फिंगर आपल्याला असंच ठेवून आपल्याला केक आता उचलायचा आहे. तर बघा बोर्डवर घेताना व्यवस्थित सगळीकडून आलेलं आहे का नाही ते बघायचं आणि हळूच आपल्याला पॅलेट नाईफ काढून घ्यायची आहे. तर आता बोर्डवर मी केक घेतलेला आहे. तर मी आता इथे नूर 46 नोजल घेतलेला आहे. तर बघा
शेलची डिझाईन आपण काढत आहोत. याच्यावरती फुलाची पण डिझाईन छान वाटली असती, पण मी शेलची डिझाईन काढलेली आहे. बघा कसा वाटला केक, गणेश कसं करायचं, सगळ्या पद्धत मी तुम्हाला सगळं समजावून सांगितलेलं आहे. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आता आपण सिल्वर स्प्रे लावून देऊयात. सिल्वर स्प्रे लावून दिलेला आहे. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.